जिल्ह्यात पावसाने पुनरागमन केल्यानंतर शनिवारी काही भागात मुसळधार पावसाने धुवाधार बॅटिंग केली. यात दारव्हा तालुक्यातील ढगफुटी सदृश पाऊस कोसळला. बोरी अरब मध्ये मध्यरात्रीच्या सुमारास अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवावे लागले. शनिवारी मध्यरात्री यवतमाळसह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाऊस झाला. बोरी येथे पावसामुळे नाल्यात दुथडी भरून वाहू लागल्यात. परिणामी हे पाणी 25 ते 30 घरांमध्ये शिरले. अचानक घरांमध्ये पाणी शिरल्याने अनेक कुटुंबांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दरम्यान प्रशासनाला याबाबत सूचना मिळताच रात्री 3:30 सुमारास या भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. याशिवाय बोरी अरब मध्ये तुफान पाऊस झाला. यवतमाळ ते दारव्हा हा बोरी अरब मधून जाणारा मार्ग पाण्याखाली आला. हे पाणी संपूर्ण गावात शिरले. बोरी अरब पासून 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या हातगाव येथील अडाळ नदीला देखील पूर आला. नदीवरील पुलाच्या 4 फूट उंचावरून पाणी वाहू लागल्याने गावाचा संपर्क तुटला होता. दारव्यात तर पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी असे चित्र बघायला मिळाले. शहरातील प्रमुख रस्ते पूर्णतः पाण्यात गेल्याने नागरिकांना त्यावरून वाट काढणे अथवा वाहन चालविणे देखील अवघड झाले होते. जिल्ह्यातील उमरखेड येथे शनिवारी पाऊस बरसला, त्यामुळे या संपूर्ण भागात शेती पिकांना मोठा फटका बसला. नदी नाल्यांचे पाणी शेतात शिरल्याने शेत जमीन देखील खरडून निघाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दारव्हा तालुक्यात मध्यरात्री दरम्यान झालेल्या मुसळधार पावसामुळे शेलोडी गावाजवळील पूल पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे वाहून गेला. गेल्या महिन्यात आलेल्या पावसामुळे आधीच या पुलाचे नुकसान झाले होते, मात्र रात्रीस परिसरात झालेल्या पावसामुळे हा पूल पूर्णतः वाहून गेला. परिणामी दारव्हा यवतमाळ मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. शनिवारी दारव्हा तालुक्यात झालेल्या ढगफुटी सदृश पाण्यामुळे सर्वाधिक फटका हा शेती पिकांना बसला. तालुक्यातील 7,715 हेक्टरवरील पिकांचे पावसाने अतोनात नुकसान केले. अनेक ठिकाणी शेतजमिनीच खरडून गेल्याने पिकांना उभारी मिळणे कठीण बनले आहे. यंदा सुरुवातीला चांगला पाऊस झाल्यानंतर चांगलं पीक होईल असे अपेक्षा धरून बसलेल्या शेतकऱ्यांना अतिवृष्टीने मात्र दगा दिला. दुसरीकडे पावसामुळे तालुक्यातील अनेक घरात पाणी शिरले, परिणामी 270 घरांची पडझड झाली असा प्राथमिक अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे. तालुक्यात 24 तासात 110 मिलीमीटर पावसाची नोंद झाली.